जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे 3 दिवसीय संप पुकारण्यात आलाय. या संप दरम्यान विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकडे देखील त्यांनी लक्ष दिलं आहे. संप पूर्ण होताच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढण्यात येणार असल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय. भाजप सरकार कोणत्याही मागणीला नाही म्हणत नाही, परंतु काहीही देत नाही, जुलवट ठेवण्याचं काम सरकार करत आहे, असं मत माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढाळे यांनी व्यक्त केला. जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे आज दिनांक 7 पासून ते 9 पर्यंत लाक्षणिक संप पुकारलाय. याचं निवेदन तहसीलदार विशाल नाईकवडे यांना देण्यात आले. त्यावेळी ढाळे बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष दिलीप ढवळे, सरचिटणीस श्रीकांत हौशिंग, संजय वराट, श्रीधर जगदाळे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष देशमुख, अनिल हौशिंग, ज्ञानदेव बांगर यांच्यासह अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी, रिक्त पदे त्वरित भरावी, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदानित तत्व रद्द करावे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे, 5 दिवसांचा आठवडा करावा, खासगीकरण आणि कंत्राटीकरण बंद करावे, या मागणीसह अनेक मागण्यांचे निवेदन सर्व संघटनेने दिले आहे. 3 दिवसांचा लाक्षणिक संप पुकारलेला असल्याने तसेच 3 दिवसांचा संप करत असलो तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाहीत, जादा तास आणि सुट्टी दिवशी काम करून नुकसान भरपाई करू, अशी माहिती माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष दिलीप ढवळे यांनी दिली. राज्य शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं 7, 8 आणि 9 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये आंदोलन केलं जात आहे. हे आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत, ह्या मागण्या फार पूर्वीपासून शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या मागण्यापैकी 7वा वेतन आयोग, मागच्या 14 महिन्याचा फरक, त्यानंतर सर्व केडरमध्ये सर्व क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत, जागा भरल्या जात नाहीत. इतके मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारी असताना शासनाने या गोष्टीची अतिशय गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट अशी की शेतकऱ्यापासून ते मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्व क्षेत्र अतिशय असंतोष असताना सुद्धा सर्व क्षेत्रामध्ये कमालीचा असंतोष, कुणीही समाधानी नाही. असं असूनही या सरकारची निरनिराळ्या निवडणुकीमधली उमेदवारी यशस्वी कशी होते त्याचं एक कोडं सुटत नाही. सर्व माध्यमिक शिक्षक या संपामध्ये सहभागी झालेलो आहोत. आमच्या त्याचबरोबर आमच्याबरोबर असणारे आमचे शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा या संपामध्ये सहभागी आहेत. कुठल्याही प्रकारची फूट या संपामध्ये पडलेली नाही. ती पाळण्यासाठी कुणी अफवा उठत असेल, परंतु त्याच्यावरती कुणीही विश्वास ठेवण्याची गरज नाही. आमच्या मागण्या की 2012 पासून एकही पद शासनाने आतापर्यंत भरलेलं नाही. तर कामामध्ये अनेक शिक्षकांना शिक्षकाचं काम तर करायचंच आहे, परंतु त्याच्याशिवाय टॉयलेट मोजणं किंवा टॉयलेटचे पाहणी करणं, कोणत्या त्याचप्रमाणे निवडणुकीची कामं असतील, जनगणनेची कामं असतील, काही राष्ट्रीय कामं म्हणून आम्ही स्वीकारू, परंतु आमच्यावरती असणारा कामाचा ताण आणि तुम्ही देत असणारा कामाचा ताण याचा कुठेतरी समन्वय साधला गेला पाहिजे. जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिक्षकांच्या या असणाऱ्या ज्या मागण्या आहेत या मागण्याकडे शासन त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे. प्रामुख्याची मागणी आमची की गेली बरेच दिवस झालं 7वा वेतन आयोग लागू करू म्हणून सांगितलं, परंतु तोही त्या ठिकाणी झाला नाही. त्याचबरोबर पेन्शन योजना असेल त्या ठिकाणी विनाअनुदानित शाळेचं मूल्यांकन करून त्या ठिकाणी गेले 10-10, 15-15 वर्ष झालं, अजूनही त्या ठिकाणी शाळेला अनुदान मिळत नाही. प्रतिनिधी अविनाश बोधले सह कॅमेरामन किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.